आपण आपल्या देशाचा इतिहास जतन केला पाहिजे. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा समाजापुढे आला नाही तर समाज ऊर्जावान होऊ शकत नाही, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवेकालीन नानावाड्याचे पुनरुज्जीवन आणि स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. नानावाड्यातील संग्रहालय इतिहासाचं चालतं बोलतं पुस्तक असून या ठिकाणी दैदिप्यमान इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला. पुणे महापालिकेच्या वतीनं अशा पद्धतीने होणाऱ्या कामाला राज्य सरकार पूर्ण मदत करेल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. पाहुयात मुख्यमंत्री या कार्यक्रमात आणखीन काय म्हणाले. असं वाटतं की हे जे काही आपला सांस्कृतिक वारसा आहे, आपला इतिहास आहे, आपली प्रेरणादायी अशा प्रकारची ऊर्जावर अशा प्रकारची जी गाथा आहे, ही समाजापुढे जर आली नाही तर बापट साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं, समाज ऊर्जावान होऊ शकत नाही. आपल्याला वर्तमान तर असू शकतं पण भविष्य असू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या नानावाड्याचं पुनरुज्जीवन हा त्याच श्रृंखलेचा एक भाग आहे. कारण अतिशय 200-250 वर्षापूर्वीचा हा वाडा ज्या सुंदर पद्धतीनं या ठिकाणी रिस्टोर झालाय, मागचा भाग ब्रिटिशांनी बांधलेला आहे, समोरचा भाग हा पेशवेकालीन आहे, पण या संपूर्ण वाड्याचं जे रिस्टोरेशन केलंय मी त्याबद्दल खरोखर इथले आर्किटेक्ट असतील, याचं काम करणारे सगळी मंडळी असतील, याचे अधिकारी असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचे कार्य या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे करून दाखवलं आहे.